राज्यक संघ, पण कोणत्याही राज्याला संघराज्यातून फुटून बाहेर पडता येत नाही, म्हणजे अभंजक. यामध्ये आपल्या लक्षात येईल की घटनेनं कोणत्याही राज्याला प्रादेशिक अखंडतेची आणि कायमस्वरूपी अस्तित्वाची हमी दिलेली नाही. म्हणजे काय? आणि भारताचं वर्णन भंजक राज्यांचा, म्हणजे जी राज्य अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये बदल करू शकतं. अभंजक संघ म्हणजे कुठलंही राज्य या संघराज्यातून फुटून निघू शकत नाही असं वर्णन केलं गेलेलं आहे. याशिवाय संसदेला नवीन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती, विद्यमान केंद्रशासित प्रदेशांची असणारी क्षेत्र, सीमा अथवा नावं यामध्ये फेरफार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीमध्ये संबंधित विधिमंडळाचा विचार घेण्याची आवश्यकता नसते. म्हणजे या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत असणारी तरतूद पहा.